आज वसमत येथे गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नियोजनाखाली शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची 92 वसमत विधानसभा याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिंतूर फाटा येथून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली आणि प्रसाद मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला पुरुष तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येनं महाराज मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सर्वच मठाचे मठाधिपती यांची भाषणं झाली आणि एकमतानं पादेश्वर महाराज यांना निवडून द्यावे याबाबत सर्वांना आवाहन केलं. आलेल्या सर्व नागरिकांनी हात वर करून होकारार्थी शब्द दिला. यावेळी वसमत विधानसभा लढविण्यास तयार असलेले गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज बोलताना काय म्हणालेत पाहूयात. आता येणाऱ्या वसमत विधानसभेच्या प्रसंगी सर्वप्रथम इथला जो शेतकरी आहे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अल्पभूधारक, गोरगरीब या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल शेतकऱ्यांवरती प्रत्येक वेळी अन्याय होत असेल, मग ते पीक विमा असेल, शेतीचे अवजारे असतील त्याचा अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करावा लागतो. लाईटच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी त्याचा डीपी जातो त्यावेळी डीपी घेण्यासाठी सुद्धा त्याला 40-50 हजार रुपये भरावे लागतात. अशी जर अडचण निर्माण होत असेल तर त्या अडचणीवर कुठेतरी मात आली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवून या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, त्याचा कष्टकरी, अल्पभूधारक या सर्वांच्या प्रश्नांना कुठेतरी स्थगिती होईल आणि इथलं वातावरण एक आनंदमय ठरेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढवतो. या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची. खऱ्या अर्थाने आज वसमत विधानसभा 2024 निवडणूक, या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती. आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की हजारो संख्येनं या ठिकाणी माता, बहिणी तथा माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्या सर्वांच्या सहकार्याने मी येणारी वसमत विधानसभा हे निवडणूक लढवत आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.